अकोला शहराजवळच्या रिधोरा येथील जसनागरा स्कूलमध्ये सोमवारी 6 फूट लांब विषारी कोबरा आढळून आला. शाळा सुटण्याच्या काही मिनिटांआधी साप दिसल्याने येथे भीतीदायक वातावरण तयार झाले होते. मात्र सर्पमित्रांनी त्वरित रेस्क्यू करून सापाला सुरक्षित ठिकाणी सोडले. रिधोरा येथील जसनागरा शाळेत सोमवारी दुपारी 6 फूट लांब अत्यंत विषारी कोबरा नाग आढळल्याने शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. शाळेत हजारो मुले होती व शाळा सुटायला अवघे 15 मिनिटे बाकी असताना हा नाग शाळेतील कर्मचाऱ्यांना दिसला. त्यांनी तात्काळ सर्पमित्र सूरज ठाकूर धायडे, सूरज इंगडे आणि अभय निंबाळकर यांना याची माहिती दिली. सर्पमित्रांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून अत्यंत दक्षतेने नागाला सुरक्षितपणे पकडले. या घटनेने शाळेतील कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. सर्पमित्रांनी हा साप निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिला आहे. सर्पमित्र सूरज ठाकूर धायडे यांनी सांगितले की साप किंवा इतर वन्यजीव मानवी वस्तीत आढळल्यास त्यांना न मारता त्वरित सर्पमित्रांशी संपर्क साधावा. अकोला आणि परिसरातील सर्पमित्र अशा कोणत्याही प्रसंगी त्वरित मदत करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या रेस्क्यू ऑपरेशनमुळे सर्पमित्रांच्या कामाचे कौतुक होत आहे आणि नागरिकांमध्ये सर्पसंवर्धनाबद्दल जागरूकता वाढत असून शाळेच्या कर्मचाऱ्यांमुळे होणारा मोठा अनर्थ टळला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.